कोपरगाव शहरातून खडकीकडे जाणाऱ्या जुन्या टाकळी रोडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून एका वर्षात पहिल्याच पावसाळ्यात या रस्त्याची खड्ड्यांनी अक्षरशः चाळण होऊन या खड्ड्यात पाणी साचून ठिकठिकाणी तळे बनले आहे. खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू असल्यानं लाखो रुपये खर्चून बनविण्यात आलेल्या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साचून त्याचे तळे बनले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे मात्र जाणीवपूर्वक दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. या रस्त्यावरून जाणारे वाहन चालक, पायी चालणारे नागरिक, शाळेत ये जा करणारे विद्यार्थी यांना या खड्ड्यातून मार्ग काढताना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे, तर अनेक विद्यार्थी हे खड्डे चुकविताना अपघात होऊन जखमीही झाले आहेत. हा रस्ता अपघाताचा सापळा बनला म्हणून अनेक अपघात या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे झाले आहेत. या अपघातात अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे, त्यामुळे नागरिकांचा दवाखान्याचा खर्चही वाढलाय. या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट झालं असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी केल्या होत्या. आंदोलनेही झाली, त्याच्या बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. मात्र जखम मांडीला मलम शेंडीला लावण्याचं काम त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं होतं. खरे तर या रस्त्याचं काम झाले त्यावेळेसच ते दर्जेदार करणे महत्वाचे होते. तसेच आता त्या रस्त्याला खड्डे पडले असल्याच्या तक्रारी झाल्यानंतरही निदान पावसाळा सुरू होण्या अगोदर हे खड्डे डांबरीकरण करून बुजविले गेले पाहिजे होते, मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी या निकृष्ट कामाकडे दुर्लक्ष केलंय. व आताही हे अधिकारी आपल्या कानावर हात ठेवून आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून ठेवणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. वर्षभरात रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेकडे सार्वजनिक बांधकाम विभाग कायमच कानाडोळा करत आहे. या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे. या रस्त्याच्या कामाबाबत लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालून सार्वजनिक बांधकाम खात्यानं या रस्त्याची संबंधित ठेकेदाराकडून तात्काळ दुरुस्ती करून घेण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. रोड हाताच झालेला आहे, खड्डे वगैरे काय हे बघा जरा, याच्यात गाड्या पडते ऑलरेडी लोक पडू राहिले. आताच रोड या अशीच जर काम असले असं रोड असलं तर काय फायदा याचा? अजून एकच पाऊस नाही झाला तर रोडची दशा काय? हा काय चालू आहे? लोक अक्षरशः पडते इथं. माझी गाडी आता पडली हे बघा, पायाला लागलेलं आहे माझ्या आल्या. तर ही समस्या अशी आहे, पार्वती दिवशी या ठिकाणी कन्याशाळेच्या मुली जात असताना या ठिकाणी मागून जो समोरून जो डंपर आला त्या डंपरच्या वाचवण्याच्या नादामध्ये ती मुलगी अक्षरशः त्या खड्ड्यामध्ये पडली. खड्ड्यामध्ये पडल्यानंतर त्या मुलीला उचललं या ठिकाणी, तर ती या खड्ड्याची कोणी दखल घेत नाही आहे. हे खड्डे वारंवार या पावसाळ्यात अशीच आहे या ठिकाणी. तरी नगरपालिकेने या खड्ड्याचे काहीतरी बंदोबस्त करावा की जेणेकरून शाळेच्या मुलांना याचा त्रास होणार नाही आणि त्यांचा जीवावर बेतणार नाही याची खबरदारी उपाय त्यांनी काहीतरी करावा. माझी मुलगी या ठिकाणी मागचा आत्ता महिना झाला, त्यावेळेस माझा या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला होता आणि माझ्या मुलीच्या पायाला जखमच झालेली होती. जवळजवळ तिला 10 ते 12 टाके पडलेले होते, परंतु त्याचं अजूनही काही विचार झालेला नाही. मी नगरपालिकेमध्ये याची त्याची तक्रार सुद्धा दिली होती. कितीक वर्ष झाले हा रस्ता बनवून? 1 वर्षसुद्धा झालेलं नाही अजून हा रस्ता बनवलेला आहे. त्याच्यावरती जेव्हा रस्ता बनवला त्याच्या दुसऱ्या दिवशीच खड्डे पडतात. आता या पावसा पाण्याच्या दिवसात लोक सगळे एक साईडने चालू राहिले, इथं मोठमोठ्याले खड्डे झाले, एकमेकाच्या अंगावरती येऊ राहिले. सगळ्यांना प्रत्येकाला खड्डा चुकवायचा आहे. खड्ड्यामध्ये गुडगे एवढं पाणी तिथं कुणी जायला तयार नाही खड्ड्यामध्ये. प्रत्येकजण खड्ड्याच्या बाजूने जायचं म्हणतोय. काल परवा एक जण अंगावरती आला माझ्यावाल्या, मी खड्ड्यामध्ये पडलो होतो. आज प्रशासनाला एवढी एकच विनंती आहे का या खड्ड्यांचं लवकरात लवकर बघावं तुम्ही काय करायचं. ते खड्डे वगैरे झालेले काल परवा एक कन्या शाळेची पूर्वी पडली होती, लवकरात लवकर करावं अशी इच्छा आहे रस्ते पटापटा. तुम्ही रोज शाळेचे विद्यार्थी आणि शाळेचे विद्यार्थी वाहत राहतो मी इको गाडीमध्ये, पण कायम रिक्षा वगैरे सर्व पोर वाहत राहतात आणि हे खड्ड्यात तुम्ही मुलगी पडली होती. एवढं खड्ड्यात रस्ते खड्डे झालेले इथे भरपूर टाईम पडलोय. आता हे नेमके रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते? हेच काही सांगाल तर लवकर असं. आमच्या शाळेचे 2 मुले जात आहेत सकाळी किंवा संध्याकाळी. या इथं रस्ते खड्डे पडलेले व्यवस्थित दुरुस्त केली नाहीये आणि 2-3 वेळा इथं मुली पडले बी. तर आमचं म्हणणं असं आहे की हा रोड जे दुरुस्त करून द्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे. निर्भीड कोपरगाव न्यूज, योगेश डोके, कोपरगाव.